नमस्कार, केम न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी निवृत्ती भोंग. दौंडे ते बारामती क्राईमची अवैध बळोपसा करणाऱ्या आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई. 2,43,00,000 रुपयाच्या 31 बोटी, 6 वाळूने भरलेला ट्रक, 3 JCB मशीन जप्त. शिरापूर हिंगणी येथे भीमा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा होत असलेल्या गोपनीय माहितीवरून श्री जयंत मिनासो IPS अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांनी बारामती क्राईम ब्रँचचे प्रमुख श्री चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक यांना सांगून त्यांना सदर ठिकाणी रेड करण्याबाबत सांगितले असता त्यांनी त्या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशन हद्दीत शिरापूर हिंगणी येथे जाऊन माहिती घेऊन बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस जवान आणि जलद कृती दलाचे 20 जवान यांच्या मदतीने अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी भीमा नदी पात्रात आरोपी ही वाळू उत्खनन करण्याबाबत कोणताही लिलाव केला नसताना बेकायदेशीरपणे यांत्रिक बोटीने वाळू उपसा करून JCB आणि इतर यंत्राच्या सहाय्याने ट्रकमध्ये भरून चोरी करत असताना मिळून आले. सदर ठिकाणी खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला. 1,14,19 फायबर लोखंडी बोटी, प्रत्येकी किंमत 6 लाख, 30 लाख 10 लहान बोटी, प्रत्येकी किंमत 3 लाख रुपये, 2 हायड्रॉलिक फायबर बोट, प्रत्येक किंमत 12 लाख, 24 लाख रुपये, 3,10,062 ब्रास वाळू, 42,06 ट्रक, 30 लाख 3 JCB, 2,43,10,000 रुपये एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 17 आरोपी विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कामगिरी माननीय संदीप पाटील सह पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, माननीय जयंत मिनासो IPS अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष लंगुटे, बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्नील आहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच RSP पथकातील 15 पोलीस व 5 महिला जवान यांनी सदरची कारवाई केली. दौंड पोलीस स्टेशन हे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय अधिकारी, दौंड पोलीस स्टेशनचे अजय शेख गाडवे थोरात, रमेश काळे, भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस जवान हेमंत जाधव, सचिन जिंदे काळभर यांनी मदत केली. महाराष्ट्र महसूल पथकाचे मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी सदर कारवाईत मदत केली. सदर जप्त बोटी महसूल विभागाच्या नमोद पथकाच्या मदतीने कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रतिनिधी सतीश खंडाळे, KM News बारामती.